अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी, आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार. आगामी पावसाळी अधिवेशन 17 जुलैला मुंबईत होण्याची शक्यता, अधिकृत घोषणा बजेट अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी. अनधिकृत मजारीवरील कारवाईवरून उखाड दिया, मनसेची ट्विटरवर प्रतिक्रिया, तर स्क्रिप्ट वाचली आणि कारवाई झाली, उद्धव ठाकरेंचा चिमटा. उमऱ्यातील बेकायदा दर्गे मशिदींवर कारवाई करावी, अन्यथा मंदिर उभारू, मनसेचा प्रशासनाला इशारा. अवकाळीच्या नुकसानीची मुख्यमंत्री शिंदे करणार पाहणी, 25-26 मार्चला हिंगोली धुळे दौरा. मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार खासदारांसह 6-10 एप्रिलला अयोध्या दौरा, भरत गोगावलेंची माहिती. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह कुटुंबाची आज एसीबी चौकशी, अलिबाग कार्यालयात हजर राहणार. स्कूल बसच्या भाड्यात 1 एप्रिलपासून 15-20% वाढ होणार, 2-8 हजारांना वाढणार भाडं. 1 एप्रिलपासून घर खरेदी महागणार, स्टॅम्प ड्युटी 7%-8% होणार, सूत्रांची माहिती. राज्यात मालमत्ता खरेदी विक्री जोरात, मुद्रांक शुल्कापोटी तब्बल 38 हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा. ठाण्यात आज एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. युपीएच्या माध्यमातून गेल्या वर्षी तब्बल 95 हजार फसवणुकीची प्रकरणं समोर, केंद्रीय अर्थमंत्र्यांची लोकसभेत माहिती. केडीएमसीचं बजेट सादर होताना अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त, अधिकारी काय करत होते हे तपासणार, आयुक्तांचा बाजू सावरण्याचा प्रयत्न. उल्हासनगर महापालिकेचा 2023-24 अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्प 843 कोटी 26 लाखांचा. ठाण्यातल्या कळवा मुंब्रा शिळमध्ये विद्युत मीटरशिवाय बेकायदा वीज वापर होत असल्याचं उघड, जवळपास 15 हजाराहून अधिक घरांमध्ये बेकायदा वीज वापर सुरू. पुण्यामधल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर टेम्पोसह चालक विहिरीत पडला, अग्निशमन दलाकडून टेम्पो चालकाची सुटका. मुंबई मेट्रोचा प्रवास होणार आणखी सुखकर, प्रवाशांसाठी सुरू केलेली मासिक ट्रिप पासची योजना, मेट्रो 1 कार्डच्या माध्यमातून विशेष सवलत. पुढचा महिनाभर आनंदाचा शिधाचा वाटप करणार, अन्न नागरी पुरवठा विभागाची घोषणा, संपामुळे रखडलं होतं वाटप. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी दिलासा, 2019-20 आणि 2020-21 या वर्षांसाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांची मागणी न करण्याचे सरकारचे आदेश. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशींना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर, सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांनाही गौरवणार. राहुल गांधी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक, संसद भवन ते विजय चौक मोर्चा काढणार. अदानीनंतर हिंडनबर्गच्या निशाण्यावर, आता ट्विटरचे माजी संस्थापक जॅक डोर्सींची कंपनी ब्लॉक इंकवर युजर्स वाढवून दाखवल्याचा आरोप. गुगल मेटानंतर आता एक्सेंचरची नोकर कपात, 19 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिलांची दमदार कामगिरी, निखत झरीन आणि नीतू घनसास पोहोचल्या सेमीफायनलमध्ये. आपचे राज्यसभा सदस्य राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा मुंबईत दिसले एकत्र, एकाच हॉटेलमधून बाहेर पडत एकाच कारमधून निघून गेल्यानं जोरदार चर्चा. छत्रपतींचा विचार म्हणजे.